वरचढ कृष्णा वरचढ वरचढ हाय ब्रो हाय फ्रॉम जर्मनी ओके आई एम फ्रॉम इंडिया गुड मॉर्निंग मित्रांनो तर आता पांडुभाऊंचा आज दुसरा दिवस आहे काल रात्री आले होते आणि आज त्यांना घेऊन जाणार आहे मी एलिफंटाला आपलं CST ला ना गेटवे ऑफ इंडियाला आहे त्याची तयारी चालू आहे ते पूजा यायचे का तुला नको ना घरात बस मग ए कृष्णा यायचे का तुला नको ना घरात बस कळला का तीन तीन कॅमेरे लावलेत माझ्याकडे नी तू ना नाजी आपले बरेच पुरा धन्यवाद वहिनी तुम्ही का नाहीत मला समजलं आला असत तुम्ही तनिषामुळे येईन ना झालं गप्पे आता दिवसभर चालू असणार तुमचे गप्पे आम्ही दोघीच दिवसभर हो आज जाणार आहे तीन वाजताची गाडी नेक्स्ट टाइम आहे ना वहिनी आपण सगळे जाऊ मस्त हा काय लवकरात लवकर जाऊ आपण जायचं का स्वीटी चल तरीशा बाय बाळ रडतोय रे मला जाऊ वाटणं झालंय तर चला आता निघालोय मी दाखवतो तुम्हाला एलिफंटा तर मित्रांनो आता इथे आम्ही लोकल ट्रेनमध्ये बसलो आहे आणि इथून आम्ही जातो आहे आता CST स्टेशनला हे बघा पांडुभाऊ बसलेत स्वीटी बसले आणि कृष्णा तर मस्त झोपला आरामात काय फिरणार आता कृष्णा तिथे गेल्यावर नाही तर किशनभाऊ तर दादी तिकडे बसलेत हे आता स्टेशन येईल आता CST 2-4 मिनिटं बघा केवढा मोठा पंख तर मित्रांनो आता फायनली आम्ही पोचलोय ब्रिटिश स्टेशनला CST ला पोचलोय आम्ही आता इथून आम्ही जाणार आहेत Gateway of India ला ते बघा तिकडं त्या साईडला आहे ना गावी जायच्या ट्रेन वगैरे लागतात आणि ह्या साईडला आहे ना पूर्ण लोकल ट्रेन वगैरे लोकल प्रवास वगैरे करू शकतो ह्या ट्रेनमधून इथे हार्बर लाईन आणि सेंट्रल लाईन हे दोन लाईन आहेत इथे ह्या साईडला तर मित्रांनो आता आम्ही जस्ट आलोय गेटवे ऑफ इंडियाला आणि ते तर ताज हॉटेल तुम्हाला सगळं सगळ्यांना माहितीच असेल की गेटवे ऑफ इंडियाच्या बाजूलाच ताज हॉटेल वगैरे असतो आणि एक न्यू ताज ओल्ड ताज न्यू ताज आणि अजून एक मित्रांनो इथे ना शूटिंग वगैरे चालू आहे शूटिंगचं सेटअप वगैरे बसवते तिथं तर हे सगळं काम चालू आहे बघा हाय ब्रो हाय फ्रॉम जर्मनी ओके आय एम फ्रॉम इंडिया व्हॉट इज युअर नेम अलेन्स ओके माय नेम इज तानाजी युअर नेम Charlie. My name is Tanay. Thank you. Can I help you? Finally, मित्रांनो बोट मध्ये आलो बसायला आता ह्या बोट मध्ये वरती तर आता एलिफंटाची तिकीट काढली आहे आता ह्या बोट मध्ये जायचं आहे आम्हाला एलिफंटासाठी ए वर 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 हे बघा मित्रांनो इथे आहे ना फ्रुटी पाणी बॉटल आणि वेफर्स वगैरे सगळे भेटतात आणि 5 रुपयेवाला वेफर 10 रुपयाला भेटतो फक्त एवढंच आहे बाकी काय नाही वा 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 मजा वाटत असेल मस्त गार उन्हाच कृष्णा परत टाक बरं एक कृष्णा टाक टाक कृष्णा
टाकायच्या आधीच बघ कसं उड्या मारते ते. तर बघा आता आहे ना बोट निघाली आहे एलिफंटासाठी. एवढी गर्दी आहे बघा पाठीमागे. किशन भाऊ आणि पांडू भाऊने ना विंडो बुकिंग करून ठेवली होती पहिलं आणि स्वीटी पण. गर्दी भरपूर आहे मित्रांनो आणि ते फॉरेनर पण आलेले आहेत. एक ऑस्ट्रेलियात वाटतं हे. हा नक्की हे बघा इथे खायला देतोय आणि बरोबर हातातून घेऊन जाणार आता बघा. हा बघा नेला एक नंबर मित्रांनो मस्त. हे बघा एंडला आहे ना वेफर कुरकुरे टाकतात एक पिशवी मधून काढून आणि ते लगेच आहेत ना कॅच करायला बघ. मोठ आहे मस्त बघा फॉरेनर. तर मित्रांनो एक तास आम्ही बसलेलो होतो आतमध्ये आणि तेव्हा जाऊन आता ना एलिफंटाचं गेट आलं आहे आणि इथे आम्ही उतरणार आणि इथून मग आतमध्ये फिरायला जाणार. तर चला बघू आतमध्ये गेल्यानंतर तुम्हाला पण दाखवतो काय काय आहे ते. तर मित्रांनो आता एलिफंटाला जस्ट आम्ही पोचलोय आणि आता इथून आम्ही उतरतो खाली बघा. इथून एंट्री आहे अशी. सबस्क्रायबर्स भेटलेत मित्रांनो. आहे आहे वरती आहे दोन कप आहे मजा येते. एवढं वरती जाईल तेवढी मेहनत आहे पण मजा येते. कृष्णा ट्रॅक वरून चालतोय. कृष्णा बसायचा का? ए कृष्णा बस हवा हवा डकलू का रेल्वे एकटा बसलाय. वाघ आहे वाघ वाघ का तुझा फक्त काय रे दुसरं काय नाही. आणि आता वरती काय वरती जाऊन चौपायात गार्डन आहे साईड सीन आहे तेवढंच आहे. ओके थँक्यू. किती लांब आहे तू? 10 किलोमीटर. फॉरेनर भेटला आणि किशन भाऊ बोलतेत कैसा लगा. ती म्हणतोय वॉट. मित्रांनो इथे खाय पियाला काही कमी नाहीये सगळं काय आहे. हे बघा इथे मस्त आहे ना सी फूड चायनीज ब्रेकफास्ट इंडियन चायनीज सगळं काय आहे. कृष्णा ला जवळ जा. लहानपणी आम्ही दोघं एका शाळेत होतो. आता काय झालं वयाच्या मानाने मी पुढे गेलो हे बघायचं बसला. काय तुला पटतला का स्वीटी काय झालं बसलीस? पाय दुखायला माझं. पाय दुखायला लागले तुझे? कम ऑन गाइस अजून भरपूर लांब आहे. वाव मस्त एक नंबर गणपती बाप्पा मोरिया. कृष्णा हात दो
बिस्किट आण ना बिस्किट. वर चढ वर चढ कृष्णा वर चढ वर चढ. वर वर बिस्किट. हे बघा कृष्णा कसा खेळतो. घाबरत नाही कृष्णा. अजून दे कृष्णाच्या हाती त्याच्या बारक्याला बारक्याला बारक्याल दे दे अजून वडल रे वडल राग आवते त्याच्यावर त्याला बारक्याला बारक्याल त्याला आधी व्हेरीफाय करते बरोबर आहे का डबल डबल असतो दीदी माकड आणि कुत्र. तर मित्रांनो आता फायनली वरती आलो आम्ही पूर्ण आणि अजून आहे ना मित्रांनो तिथं वरती आहे ना तोप वगैरे आहेत. तर मित्रांनो इथे ना आम्हाला शाहरुख खान भेटलेले आहेत. जान पहचान होती है और प्रोग्राम भी होते हैं. मैं प्रोग्राम करता हूँ स्टेज शो करता हूँ स्टैंड अप कॉमेडी भी करता हूँ. अभी एक आवाज शाहरुख खान की आवाज में सुना दो. वो तो हो जाएगा लेकिन थोड़ा सा झलक दिखा दो. हेलो 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 नहीं है अगले हफ्ते हेलो हेलो बोलो हेलो सर एक मिनट मोबाइल दिखाओ जरा. और बताओ भाई कहाँ से हो सर. मैं बॉम्बे से हूँ. वैसे मेरा गांव है सोलापुर. एक्चुअली मैं भी झारखंड से हूँ और दो दिन हो गया है आने में मुंबई. लेकिन मेरे को सच बताओ यार मेरे को मराठी बिल्कुल नहीं आता. अच्छा भाई लोग से मैं सीख लूंगा. बस आप पहले मैं आऊंगा तो जाऊंगा मन्नत. हाँ चलो आप भी अगर चलना है तो बिल्कुल जाऊंगा. गाड़ी सूरज और अभी ना सुपर मैंने करीबन 500-600 प्रोजेक्ट बनाए और यूट्यूब काम. तर मित्रांनो आता फायनली आता गेटवे ऑफ इंडियाला परत रिटर्न पोहोचतोय आम्ही. लुक लाईक शाहरुख खान पण आहेत आपल्या सोबत. आणि हे बघा आता जवळ आलो आम्ही. मला मी बघतो इथे बघा पांडू भाऊ आणि किशन भाऊ व्हिडिओ वगैरे बनवतात. सर सच्ची बहुत मजा आ गया आपसे मिलके.
मिलकर बहुत अच्छा लगा, बहुत अच्छा सीख मिली हमको, सपोर्ट होनी चाहिए। जरूर जरूर, पक्का सपोर्ट मिलेंगे हम लोग फिर, पक्का पक्का। और था क्या नाम था? पीडी पीडी, हाँ पीडी भाई एक है, और पीडी इज रेडी। मराठी नाव घ्यायला ना हिंदी वाले लतारा सुतरे देवांनो पांडुरंग वामन यांचे कसं एम डी इस्लाम कुमार राजवर्मा जैसे सूरज बहुत अच्छे। थैंक यू थैंक यू। और वैसे हम लोग कभी दिल्ली आएंगे तो आपको फोन करेंगे, जरूर जरूर मिलेंगे, पक्का मिलेंगे। और अभी इनको है ना कल परसों शूट है, वरना ये मुझे जाना पड़ रहा है, कारण मला तो हिंदी बनवते मराठी ब्लॉग बनवते मराठी आज, तर मला जावं लागतं अर्जंटली, कारण मला शूट करायचं मित्रांनो, जाऊन तिकडे सगळं सेटअप रेडी झालेलं आहे। सो बाय बाय बाय, ए बाय, चलो बाय। अभी आ गया अपना, हे बघा मित्रांनो गेट आला, आता उतरायचं आपल्याला। अरे बघा मित्रांनो पोचलो बाबा, पोचलो आराम। तर मित्रांनो फायनली आता मी आलोय इथं गेटवे ऑफ इंडिया पासून आपलं CST स्टेशनला, आणि हे बघा CST स्टेशन। आणि मित्रांनो आम्हाला ना आज मुंबईमध्ये ना हाजी अली आणि राणी बाग हे सगळे गोष्टी बघायचे होते, बट उशीर झाला आम्हाला, फक्त एलिफंटाला गेलो आम्ही, तोच एक पॉईंट बघितला आम्ही, आणि तिथेच आम्हाला 5-7 तास गेले, त्याच्यामुळे आता अंधार झाल्यामुळे कॅन्सल केलं, बाकी ठिकाणी जायचं, नेक्स्ट टाईम बघूया आता।